ब्रेकिंग न्यूज आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती. आता ठाकरे सरकारनं कंबर कसली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुरातले चित्रपटगृह बंद करण्यात आलेले आहेत. याशिवाय या शहरातले नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल सुद्धा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचे आदेश सरकारनं दिलेत. राज्यातल्या इतर शाळा सुरू राहतील, मात्र परिस्थिती पाहून या शाळासुद्धा बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. याशिवाय परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तर महत्त्वपूर्ण अपडेट येते आहे कोरोनावरती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरे सरकारनं कंबर कसलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमधली चित्रपटगृहं बंद करण्यात आली आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरातील जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येत आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. ज्याच्यावर आम्ही स्वाक्षऱ्या करून तो ऍक्ट लागू करत आहोत. टोपे साहेब, प्रश्न असा आहे की आयसोलेशनला जात नाहीत पेशंट, त्यामुळे एपिडेमिक ऍक्ट तुम्हाला एम्पावर करतो का? जर एखादा पेशंट पॉझिटिव्ह असेल आणि तो रुग्णालयात यायला नको म्हणत असेल, तर अशा वेळेस त्यामुळे होणारा प्रादुर्भाव, लोकांमध्ये लोकांना त्यापासून होणारा संसर्ग हा टाळण्यासाठी त्याला आपल्याला हॉस्पिटलाइज करून त्याच्यावर उपचार करता येऊ शकतील सोसायटीच्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनात. सर, हिंदीमध्ये आता जनरल हिंदी में मैं बोल रहा हूँ, जो साहब जो बोले फॉर नेशनल चैनल का जिक्र करते हुए बताइए. रिकॉर्ड करना भाई. आज विधानसभा और विधान परिषद दोनों ने भी एक निवेदन जारी किया है जिसमें हमने महाराष्ट्र की आज एक ब्रेकिंग न्यूज येते. राज्य सरकारकडून मुंबईकरांना मास्क आणि सॅनिटायझरचं मोफत वाटप करण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतल्या शाळा आणि महाविद्यालयात तसंच गर्दीच्या ठिकाणी हे मास्क आणि सॅनिटायझर मोफत वाटण्यात येणार आहेत. भरपूर लोकसंख्याचा येणं जाणं असतं. चर्चगेट स्टेशन इथे आहे, व्हीटी इथे आहे, स्टॉक एक्सचेंज इथे आहे, हायकोर्ट इथे आहेत. फुटफॉल म्हणजे सर्वात जास्त मुंबई शहरामध्ये असतं. म्हणून मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी हँड सॅनिटायझरचा उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक शाळांमध्ये, हायकोर्टच्या परिसरात, स्टेशनच्या इथे, हॉस्पिटलच्या इथे, जिथे जिथे लागण्याची गरज, जिथे लोकसंख्या जास्त असतात, येणं जाणं जास्त असतात, तिथे आम्ही हे सॅनिटायझरचं प्रोव्हिजन करून देऊ, ज्या कारणाने कमीत कमी प्रिकॉशन आपल्याला घेता येईल.